संचारबंदीचं तंतोतंत पालन करत हरिनामाचा जयघोष आणि भगवद्गीतेतील श्लोक म्हणत श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर इथं वारकरी पंथाचे आद्य प्रवर्तक श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवन समाधी आणि गर्भगृहातील अन्य देवतांच्या मूर्तींना सुगंधी चंदनाची ओटी लावण्यात आली. मागील वर्षाप्रमाणे याही वर्षी भाविकांविनाच ओटी लावण्यात आली. भूतलावरील सजीवसृष्टीप्रमाणेच देवालाही वैशाखाचा दाह सुसह्य व्हावा या भक्तिभावनेतून चैत्र वद्य एकादशीला संत निवृत्तीनाथ महाराजांची संजीवन समाधी आणि मंदिराच्या गर्भगृहातील विठ्ठल रुक्मिणी आदिशक्ती मुक्ताबाई यांच्या मूर्तींना चंदनाच्या ओटीचे पारंपरिक पद्धतीने लेपन करण्यात येतं. सुमारे 150 वर्षांपूर्वी एका वारकरी महिलेनं ही परंपरा सुरू केली आणि ती आजपर्यंत अखंड सुरू आहे. या निमित्त दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात येत होतं. या अंतर्गत 7 दिवस शेकडो महिलांनी ओवी अभंग गात दगडाच्या सहानीवर चंदन घासून उटी तयार करतात. लहान मुलं आणि पुरुष देखील या कार्यात सहभाग घेतात. एकादशीपर्यंत चारही देवतांना पूर्णपणे लेपन होईल एवढी चंदनाची उटी तयार होते. मात्र याही वर्षी देशभर करोनाचं तांडव सुरू आहे. यापासून होणारा संसर्ग टाळण्यासाठी श्री संत निवृत्तीनाथ मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलं. त्यामुळे आज होणाऱ्या ओटीच्या वारीचं देखील मागील वर्षीप्रमाणेच रद्द करण्यात आली. संचारबंदीमुळे बाहेर गावून कोणीही भाविक येणार नाही. त्यामुळे पौर्णिमेपासूनच संस्थांचे पुजारी हरिभक्त परायण जयंत महाराज गोसावी आणि त्यांचे कुटुंबीय मंदिरातील सेवेकरी कर्मचारी हे गेले 10 दिवसांपासून चंदनाची ओटी तयार करत होते. तसंच परंपरागत पद्धतीनं गोसावी परिवारानं पारायण सप्ताह संपन्न केला. नाथांच्या समाधीची पंचोपचारी पूजा आणि अभिषेक संपन्न झाल्यावर दुपारी ठीक 2 वाजता पुजारी जयंत महाराज गोसावी यांच्या कुटुंबियांच्या साथीनं अभंग गात संजीवन समाधी आणि इतर देवतांना ओटी लावण्यास प्रारंभ करण्यात आला. योगेश गोसावी, सच्चिदानंद गोसावी, रश्मी गोसावी, विजय धारणे, ज्ञानेश्वरी गोसावी धारणे यांनी देवांना ओटी लावली. यावेळी संस्थान प्रशासकीय समितीचे कृष्णा सोनवणे, नगर परिषद मुख्याधिकारी संजय जाधव, हरिभक्त परायण ॲडव्होकेट भाऊसाहेब गंभीरे, हरिभक्त परायण सुरेश महाराज गोसावी या मान्यवर उपस्थित होते. देवांना नवीन पोशाख करून साज शृंगार नंतर करण्यात आला. नैवेद्य अर्पण करून त्यानंतर आरती करण्यात आली. रात्री 11 वाजता समाधीची विधिवत पूजा करून देवतांना लावलेली उटी उतरवण्यात येईल आणि शासकीय निर्देशानुसार मंदिर उघडल्यानंतर भाविकांना प्रसाद रूप वाटण्यात येईल. पोलीस उपनिरीक्षक अधीक्षक भीमाशंकर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे आणि सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. वेद न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट रवींद्र धारणे, त्र्यंबकेश्वर.